Hello students, good morning everyone, and welcome to the session of business studies. In the last session we have started joint stock company and we have seen the meaning and the features of joint stock company. Okay, in this session we are going to discuss merits and limitations of joint stock company. Okay, so today we'll start the merits one by one, and after that we'll see limitations. First, merit, which is given in your NCERT book, it is limited liability. Second, it is transfer of interest. Third, it is perpetual existence. Fourth, it is scope for expansion. And fifth, it is professional management. Okay, so all these are five merits of joint stock company. First, it is limited liability. Yes, in joint stock company, limited liability is the merit, because in sole trading concern and in partnership firm, okay, we have seen that the liability of that sole trader or the liability of that partners of partnership firm was unlimited. Okay, here the liability of the members or the shareholders of the joint stock company will be limited to the extent of the capital contributed by each member. Okay, so in this case jaja members ni kiwa jaja shareholders ni jevdya amount se shares purchase kele ahet kiwa ji kahi amount contribute keli ahe तेवढ्या अमाउंट पुरतीच त्यांची लायबिलिटी ही लिमिटेड असेल. ओके, सो हियर द बेनिफिट ऑर द मेरिट इज, आपण ज्याप्रमाणे बघितलं होतं की अनलिमिटेड लायबिलिटी जर असेल तर तुमच्या पर्सनल प्रॉपर्टीज किंवा तुमच्या पर्सनल असेट्स ज्या आहेत त्या रिस्कमध्ये असतात किंवा रिस्क त्यांना जास्त असते. इनकेस जर आपण आपल्या बिझनेसच्या लायबिलिटीज किंवा डेप्थची अमाऊंट जर आपण रिपे करू शकलो नाही तर त्या केसमध्ये आपल्या पर्सनल प्रॉपर्टीज किंवा आपल्या पर्सनल असेट्समधून ती लायबिलिटीची अमाऊंट किंवा डेप्टची अमाऊंट जी आहे ती रिकवर केली जाऊ शकते. बट या केसमध्ये कसं आहे, जर आपली लायबिलिटी जी आहे तीच लिमिटेड आहे, सो आपण जेवढी अमाऊंट इन्व्हेस्ट केले तेवढेच पैसे आपल्याला त्या ठिकाणी सरेंडर करावे लागतील. ओके, जसं मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं होतं मागच्या सेशनमध्ये की सपोज मी 10,000 शेअर्स परचेस केलेत, सो माझी लायबिलिटी जी आहे ती किती असणार आहे, तर ओनली रुपीज 10,000. म्हणजे मी जे कॅपिटल कॉन्ट्रीब्यूट केलं आहे किंवा मी जे पैसे इन्व्हेस्ट केले आहेत त्या कंपनीमध्ये पर्टिक्युलर कंपनीमध्ये तेवढेच पैसे माझे ऑन रिस्क असतील, की तेवढेच पैसे मी लॉसमध्ये जाऊ शकतो किंवा तेवढेच पैसे माझे डेप्थ रिपेमेंटसाठी यूज केले जाऊ शकतात. ओके, सो माझ्या पर्सनल प्रॉपर्टीज ज्या आहेत, माझ्या पर्सनल असेट्स ज्या आहेत ते या ठिकाणी सेफ आहेत. जसं आपण बघितलं होतं मागच्या सेशनमध्ये की कंपनी जी आहे जॉईंट स्टॉक कंपनी, इट हॅज सेपरेट लीगल एंटिटी. ओके, इट इज अन आर्टिफिशियल पर्सन. सो मी जरी कंपनी फॉर्म केली असेल, मी जरी त्या कंपनीचा ओनर असेल, शेअर होल्डर असेल, तरीसुद्धा कंपनी ही एक वेगळी एंटिटी आहे, त्याला एक वेगळं एक्झिस्टन्स आहे. इट इज अन आर्टिफिशियल पर्सन. सो कंपनी इट इज डिफरंट, आय एम डिफरंट. कंपनीच्या असेट्स अँड लायबिलिटीज डिफरंट, माझ्या असेट्स अँड लायबिलिटीज डिफरंट. ओके, सो या ठिकाणी लिमिटेड लायबिलिटी जी आहे हे जॉईंट स्टॉक कंपनीचं मेरिट आहे. ओके, सेकंड नंबर टू, इट इज ट्रान्सफर ऑफ इंटरेस्ट. येस, नाव व्हॉट इज ट्रान्सफर ऑफ इंटरेस्ट? ज्या वेळेला मी माझी कंपनी एस्टॅब्लिश करतो आहे, ओके, आणि माझी कंपनी जर पब्लिक लिमिटेड कंपनी असेल, ओके, आता आपल्याकडे टाईप्स आहेत कंपनीचे, एक प्रायव्हेट कंपनी असते, दुसरी पब्लिक कंपनी असते. सो फॉर एक्झाम्पल आपली जी कंपनी आहे ती आपली कंपनी पब्लिक लिमिटेड आहे. सो पब्लिक लिमिटेड आपण ज्या वेळेला कंपनी एस्टॅब्लिश करतो त्या केसमध्ये आपलं जे कॅपिटल आहे आपल्या कंपनीचं, ओके, आता कॅपिटल हा जो पार्ट आहे, कॅपिटल अगेन इट इज डिवायडेड इन टू थ्री पार्ट्स. फर्स्ट इट इज इक्विटी शेअर, सेकंड इट इज प्रेफरन्स शेअर्स, अँड थर्ड इट इज डिबेंचर्स. ओके, सो आपलं जे कॅपिटल आहे कंपनीचं त्याच्यामध्ये आपण काही शेअर्स लोकांना इश्यू केलेले असतात,
ज्यावेळेला आपण आपली कंपनी फॉर्म करतो त्यावेळेला आपल्या कंपनीकडे दोन प्रकारचं कॅपिटल असतात. ओके, एक असतं ओन कॅपिटल, दुसरं असतं बॉरोड कॅपिटल. ओके, तर तुमचं ओन कॅपिटल जे आहे त्याच्यामध्ये तुमचं इक्विटी कॅपिटल येतं, आणि तुमचं बॉरोड कॅपिटल जे आहे त्याच्यामध्ये तुमचं प्रेफरन्स आणि डिबेंचर कॅपिटल येतं. ओके, सो या ठिकाणी आपले इक्विटी शेअर्स जे आहेत जे आपण इश्यू केलेत लोकांना, त्याच्या अगेन्स्ट आपण लोकांकडून पैसे घेतलेत, आपण फायनान्स रेज केला आहे आपल्या कंपनीसाठी. ओके, आणि आपल्या कंपनीला पैसे मिळावे, फायनान्स मिळावा, फंड्स मिळावे यासाठी आपण लोकांना काय केलं तर आपण शेअर्स इश्यू केले. ओके, आता मी त्या कंपनीचे किंवा मी एखाद्या पर्टिक्युलर कंपनीचे शेअर्स परचेस केले, इट मीन्स मी त्या कंपनीचा कोण झालो तर शेअर होल्डर झालो. ओके, बट याच्यामध्ये असं मेकॅनिझम आहे की जर मी एखाद्या कंपनीचे शेअर्स जे आहेत ते 10 रुपीजला परचेस केलेत, म्हणजे एका शेअरची किंमत किती आहे तर 10 रुपीज. ओके, मी सपोज असे 1000 शेअर्स घेतलेत, 1000. ओके, इट मीन्स मी त्या कंपनीमध्ये किती रुपये इन्व्हेस्टमेंट केले तर 10,000ची इन्व्हेस्टमेंट मी या कंपनीमध्ये केले. ओके, आफ्टर 2 इयर्स किंवा विद इन 6 मंथ्स जर त्या शेअरची प्राईस वाढली आणि त्या शेअरची प्राईस सपोज 20 रुपीज झाली, एका शेअरची प्राईस आधी 10 होती ती आता 20 झाली, सो अगेन 20 × 1000 अमाऊंट टोटल 20,000. किती रुपये मी इन्व्हेस्टमेंट केली होती? 10,000. आत्ता त्या 10,000ची व्हॅल्यू किती आहे तर 20,000 आहे. आणि त्याच वेळेला एक्झॅक्टली मला जर पैशाची गरज असेल तर मी ते शेअर काय करणार आहे? सेल करणार आहे. ओके, सो हियर देअर इज ट्रान्सफर ऑफ इंटरेस्ट. ओके, मी काय केलं, मला आत्ता पैशाची गरज होती, 10,000ची माझी इन्व्हेस्टमेंट होती, ती मी सेल आउट केली, दुसरा कोणतरी मेंबर आला, दुसरा कोणतरी शेअर होल्डर आला, त्याने माझ्याकडून ते शेअर्स परचेस केले ॲट ₹20 आणि मी ते सेल करून टाकले. इट इज सिम्पल, इट इज व्हेरी सिम्पल. आपण जेव्हा ट्रेडिंग करतो, ऑनलाईन ट्रेडिंग, त्यावेळेला आपण हेच गोष्टी करत असतो, आपण एखाद्या कंपनीचे शेअर परचेस करतो आणि त्याची अमाऊंट वाढली की आपण ते शेअर्स सेल करून टाकतो. ओके, हे बाईंग अँड सेलिंग इट इज कॉल्ड ॲज ट्रेडिंग. हे शेअर मार्केटमध्ये केलं जातं. शेअर मार्केटमध्ये आपण ज्या ज्या कंपनीज बघतो त्या सगळ्या कंपनीज ह्या इंडियन कंपनीज ॲक्ट 2013 किंवा 1956 अंडर रजिस्टर्ड आहेत, इनकॉर्पोरेटेड आहेत, आणि म्हणून त्या कंपनी तुम्हाला स्टॉक मार्केटवरती लिस्टेड दिसतात. ओके, तुमची कंपनी रजिस्टर्ड असेल तरच तुमची कंपनी NSE किंवा BSE ह्या स्टॉक एक्सचेंजवरती दिसणार आहे. ओके, त्याशिवाय दिसणार नाही आहे. ओके, सो त्या ठिकाणी आपण ह्या गोष्टी करू शकतो, बाईंग अँड सेलिंग. सो देअर इज ट्रान्सफर ऑफ इंटरेस्ट. अगदी मी माझे शेअर्स कुठल्याही कंपनीचे असतील ते अगदी मी फ्रीली बाय करू शकतो. आता मी ज्यावेळेला बाय करतो तेव्हा पण ते दुसऱ्या कोणाकडे तरी असणार आहेत. ओके, एकडे असतील ते मी परचेस केलेत, मी ते होल्ड केले, त्याची अमाऊंट वाढली, मी विकून टाकले, मी सीला सेल केले. ओके, परत सी जो आहे तो काही दिवस होल्ड करेल, परत त्याची व्हॅल्यू वाढेल, तो डीला सेल करेल, हे चालू राहणार आहे. ओके, सो आपल्या कंपनीमध्ये जे शेअर होल्डर्स आहेत किंवा आपल्या कंपनीचे जे मेंबर्स आहेत ते थ्रूआउट कंट्री आहेत, पूर्ण भारताभर आपले मेंबर्स किंवा आपले शेअर होल्डर्स जे आहेत ते असू शकतात. आपल्या देशातला कुठल्याही कोपऱ्यामधला कोणीही माणूस कुठल्याही कंपनीचे शेअर परचेस करू शकतो अगदी फ्रीली. ओके, त्यासाठी तुम्हाला काही रेग्युलेशन्स किंवा काही तुम्हाला फक्त जस्ट एक सेबीच्या अंडर जे स्टॉक एक्सचेंजेस आहेत त्यांच्यासाठी तुम्हाला डिमॅट अकाउंट काढावं लागेल आणि तुम्ही तुमचे अमाऊंट जे आहे ते तुम्ही यू विल बिकम इन्व्हेस्टर. ओके, बेसिकली सो दिस इज, या ठिकाणी आपण काय केलं तर आपल्याकडे जे शेअर्स होते ते आपण सेल केले. पार्टनरशिप फर्ममध्ये आपण कसं बघितलं होतं तर तुम्ही ज्या पार्टनरशिप फर्मचे पार्टनर आहात, ओके, तो तुमचा शेअर जो आहे तो तुम्ही इतर कोणाला विकू शकत नाहीत. आणि जर तुम्हाला त्या पार्टनरशिप फर्ममधून बाहेर पडायचं असेल किंवा तुम्हाला एखाद्या पार्टनरशिप फर्ममध्ये नव्याने ॲड व्हायचं असेल तर त्या पार्टनरशिप फर्मचं कॅपिटल स्ट्रक्चर जे आहे ती पार्टनरशिप फर्म जी आहे ती तुम्हाला नव्याने रिस्ट्रक्चर करायला लागत होती, परत रजिस्टर करायला लागत होती. याच्यामध्ये तसं नाही आहे, तुमची कंपनी जी आहे ती कंपनी एकदाच रजिस्टर्ड होणार आहे सुरुवातीला, ज्यावेळेला आपण इनकॉर्पोरेशन करतो, त्यानंतर तुमच्या कंपनीचे मेंबर्स येतील जातील हे चालू राहणार आहे ऑन कंटिन्युअस बेसिस, इट विल नॉट स्टॉप. ओके, ह्या गोष्टी कधीही थांबणार नाही आहे, जोपर्यंत तुमची कंपनी एक्झिस्टन्स, तुमच्या कंपनीला एक्झिस्टन्स आहे तोपर्यंत मेंबर्स विल कम, मेंबर्स विल गो.
युअर कंपनी विल नॉट सफर. ओके, सो या ठिकाणी ट्रान्सफर ऑफ इंटरेस्ट हे मेरिट आहे, कारण या ठिकाणी मी एखाद्या कंपनीचे शेअर्स परचेस केले, याचा अर्थ मी त्या कंपनीला बांधील झालो किंवा आता मी या कंपनीमधून बाहेर पडू शकत नाही, किंवा कंपनीचे शेअर्स मी सेल करू शकत नाही, किंवा माझी इन्व्हेस्टमेंट जी आहे ते तर ब्लॉक झाली, मी माझे पैसे कसे फ्री करू. हे शेअर्स जे आहेत दे आर लिक्विड. लिक्विड म्हणजे अशी असेट, तुम्हाला अकाउंटन्सीमध्ये येईल हे लक्षात ठेवून द्या, लिक्विड असेट. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज करंट असेट्स. ओके, हे असं कॅपिटल आहे, लिक्विड कॅपिटल आहे की जे आपण कॅशमध्ये लगेच कन्वर्ट करू शकतो. आता तुमचं ट्रेडिंग जे आहे ते ऑनलाईन होतं. ओके, जसं मी तुम्हाला सांगितलं की एखाद्या ब्रोकरकडे आपण डिमॅट अकाउंट काढलं की आपण लगेच आपलं शेअर ट्रेडिंग जे आहे ते आपण करू शकतो. शेअर ट्रेडिंगमध्ये मेकॅनिझम काय असतं, तर डिमॅट अकाउंट येतं, त्या डिमॅट अकाउंटला तुम्हाला काही अमाऊंट इन्व्हेस्ट करायची असते, तुम्हाला काही शेअर्स परचेस करता येतात, ते शेअर्स तुमच्या डिमॅट अकाउंटला ॲड होतात आणि आपली अमाऊंट जी आहे ती ब्लॉक होते. ओके, मग आपण 10 रुपीजला घेतला असेल, 20 रुपीजला गेला की आपण ते शेअर्स सेल करून टाकतो, परत आपण नवीन कंपनी शोधतो. ओके, सो देअर इज ट्रान्सफर ऑफ इंटरेस्ट. आपण कुठल्याही कंपनीला बांधून राहत नाही, आपण फ्री असतो, आपल्याला वाटेल तेव्हा आपण जॉईन करू शकतो, आपल्याला वाटेल तेव्हा आपण ती कंपनी सोडू शकतो. सो देअर इज ट्रान्सफर ऑफ इंटरेस्ट. नेक्स्ट, इट इज परपेच्युअल एक्झिस्टन्स. येस, जसं मी तुम्हाला सांगितलं की हे जे फीचर आहे ट्रान्सफर ऑफ इंटरेस्ट, ऑन दॅट फीचर दिस जे मेरिट आहे ते डिपेंड आहे. त्याचं कारण काय, तर ट्रान्सफर ऑफ इंटरेस्ट याच्यामध्ये आपण काय केलं, तर आपले शेअर्स जे आहेत ते आपण दुसऱ्याला सेल केले. ओके, जर ही पार्टनरशिप फर्म असली असती आणि आपला शेअर आपण दुसऱ्याला शेअर केला असता, तर काय झालं असतं, ती पार्टनरशिप फर्म त्या ठिकाणी स्टॉप झाली असती. या ठिकाणी तसं होणार आहे का? तसं होणार नाही आहे, बिकॉज तुमच्याकडे हजारो मेंबर असतील, हजारो शेअर होल्डर असतील. ओके, हे सगळे शेअर होल्डर जे आहेत, हे सगळे मेंबर जे आहेत, दे कॅन फ्रीली कम, दे कॅन फ्रीली गो. सो त्यातले आज तुमच्याकडे 1000 शेअर होल्डर्स आहेत, उद्या 900 असतील, परवा 1200 असतील, परत 800 होतील, परत 1500 होतील. ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या चालूच राहणार आहेत, त्या कधीही थांबणार नाही आहेत. ओके, सो तुमची कंपनी जी आहे, जॉईंट स्टॉक कंपनी जी तुम्ही इनकॉर्पोरेट केल्यात, रजिस्टर केल्यात, ही कंपनी याच्या पुढे इन फ्युचर चालूच राहणार आहे. तुमचे मेंबर्स हे नंबर ऑफ मेंबर्स जे आहेत हे फ्लक्च्युएटिंग असतील, कधी वाढतील कधी कमी होतील, कधी वाढतील कधी कमी होतील. ओके, सो दॅट डिपेंड्स तुमचं मार्केट पोझिशन तुमची कशी आहे, तुमच्या कंपनीचं गुडविल कसं आहे. ओके, तुमचा कंपनीचा एकंदरीत प्रॉफिट कसा आहे. ओके, देन तुम्ही तुमच्या शेअर होल्डर्सना किती डिव्हिडंड देत आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. जर तुमची कंपनी ऑन कंटिन्युअस बेसिस प्रॉफिट अर्निंगमध्ये कन्सिस्टंट जर असेल, ओके, आणि तुम्ही तुमच्या शेअर होल्डर्सना चांगला डिव्हिडंडसुद्धा पे करताय, सो अशा केसमध्ये आपण किंवा कुठलाही इन्व्हेस्टर जो असेल तो तुमच्या कंपनीमध्ये कधी इझिली इन्व्हेस्ट करेल. कारण का? कारण तुमची कंपनी प्रॉफिटेबल आहे, तुम्ही चांगला डिव्हिडंड देणार आहात. सो मी ज्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केले त्या ठिकाणी मला एक्सपेक्टेड काय आहे, तर एक चांगली अमाऊंट इन रिटर्न मला मिळाली पाहिजे. ओके, सो या ज्या गोष्टी आहेत या गोष्टींमुळे मला परपेच्युअल एक्झिस्टन्स हा बेनिफिट मला या ठिकाणी बघायला मिळतो. बिकॉज मी आज जी कंपनी एस्टॅब्लिश केले त्या कंपनीचे आज जे मेंबर्स आहेत त्यामध्ये अजून काही मेंबर्स ॲड होतील. ओके, त्यामध्ये परत अजून काही मेंबर्स ॲड होतील, त्यातले काही मेंबर्स निघून जातील, परत नव्याने मेंबर्स ॲड होतील. त्यामुळे माझी कंपनी जी आहे ती कुठेही थांबणार नाही आहे, ती कंटिन्युअस त्याचे ऑपरेशन्स जे आहेत ते चालूच राहणार आहेत. ओके, इट विल कंटिन्यू जोपर्यंत आपण ती कंपनी सगळे मेंबर्स मिळून वाइंड अप करायचा, डिझॉल्व करायचा विचार करत नाही, तोपर्यंत ती कंपनी बंद होणार नाही. ओके, अगदीच जर तुमची कंपनी पूर्णपणे अगदी लॉसमध्ये गेली तरच ती कंपनी बंद पडू शकते. ओके, सो कंपनी बंद करणं, वाइंड अप करणं ही सुद्धा काय अशी इझी प्रोसिजर नाही आहे की उद्या वाटलं मी बंद केली. आपण मागे बघितलं होतं फॉर्मेशनमध्ये, फीचर्समध्ये, की तुमची कंपनी बंद करणं ही सहज सोपी गोष्ट नाही आहे. ओके, सो त्याच ठिकाणी परपेच्युअल एक्झिस्टन्स, तुमची कंपनी जी आहे ही ऑन कंटिन्युअस बेसिस एक्झिस्टन्समध्ये राहणारच आहे. नेक्स्ट, इट इज स्कोप फॉर एक्सपान्शन. येस, देर इज स्कोप फॉर एक्सपान्शन, बिकॉज
तुम्ही ज्या वेळेला कंपनी फॉर्म करता त्यावेळेला आपल्याला एक प्रॉस्पेक्टस लोकांपर्यंत पोचवावं लागतं. ओके, आता प्रॉस्पेक्टस म्हणजे काय असतं? ज्या वेळेला तुम्ही आता फॉर एक्झाम्पल तुम्ही सगळ्यांनी रोटरीमध्ये ॲडमिशन घेतलं असेल. ओके, रोटरीमध्ये तुम्ही जेव्हा ॲडमिशन घेतलं तेव्हा तुम्ही एक ॲडमिशन फॉर्म भरला असाल आणि त्या ॲडमिशन फॉर्मसोबत तुम्हाला एक प्रॉस्पेक्टस दिलं गेलं स्कूलकडून. ओके, त्या प्रॉस्पेक्टसमध्ये काय काय होतं? तर पूर्ण स्कूलची माहिती होती. ओके, देन तुम्ही कॉमर्स करणार असाल तर कॉमर्सबद्दल सगळी माहिती त्याच्यामध्ये होती. ओके, सो डिटेल्ड इन्फॉर्मेशन अबाउट स्कूल यू विल गेट इन दॅट प्रॉस्पेक्टस. सो सेम प्रॉस्पेक्टस इज इश्यूड ॲट द टाइम ऑफ इनकॉर्पोरेशन. ज्या वेळेला आपण कंपनी आपली इनकॉर्पोरेट करतो, रजिस्टर करतो, आपला बिझनेस आपण ॲक्च्युअलमध्ये स्टार्ट करायला जातो, त्यावेळेला तुम्हाला कंपनीचं एक प्रॉस्पेक्टस इश्यू करावं लागतं. ज्या प्रॉस्पेक्टसमध्ये तुम्हाला तुमच्या कंपनीचं टोटल कॅपिटल किती असेल हे तुम्हाला त्या ठिकाणी मेन्शन करावं लागतं. आणि त्याच्यामध्ये इश्यूड कॅपिटल किती आहे, ऑथोराईज कॅपिटल किती आहे, पेडअप कॅपिटल किती आहे, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या तुम्हाला त्यामध्ये मेन्शन कराव्या लागतात. आणि त्या एक्सपान त्या गोष्टी ज्या सगळ्या ज्या आहेत त्या त्यामध्ये मेन्शन केल्यामुळे तुमच्या कंपनीचं ॲक्च्युअल वर्किंग कसं असेल, किंवा तुमची कंपनी किती स्ट्रॉंग आहे, किंवा तुमची कंपनीकडे ओन फंड्स किती आहेत अँड बॉरोड फंड्स किती आहेत, इट मीन्स स्वतःचे पैसे किती आहेत आणि लोकांकडून घेतलेले पैसे किती आहेत, ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये क्लिअर होतात. आणि त्या गोष्टी क्लिअर झाल्यामुळे समोरची पार्टी जी आहे ती तुमच्या बाबतीत शुअर होते, कॉन्फिडंट होते. ओके, सो या ठिकाणी हा जो पॉईंट आहे स्कोप फॉर एक्सपान्शन, हा पॉईंट काय येतो? बिकॉज तुमचं प्रॉस्पेक्टस, तुमचं कॅपिटल स्ट्रक्चर जे आहे ते जर स्ट्रॉंग असेल, ऑफकोर्स आहे की कुठलाही इन्व्हेस्टर तुमच्या कंपनीमध्ये लगेच इंटरेस्ट दाखवेल, तो लगेच अमाऊंट इन्व्हेस्ट करेल. का? कारण त्याला खात्री असेल की माझे पैसे जे आहेत ते याच्या पुढे मी जर इन्व्हेस्टमेंट केली तर ते नक्कीच वाढणार आहेत, मी कुठेही लॉसमध्ये जाणार नाही किंवा माझे पैसे कुठेही रिस्कमध्ये नाही आहेत. ओके, सो या ठिकाणी आपण आपल्या ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण जर स्ट्रॉंग ठेवल्या तर त्या ठिकाणी आपण आपली कंपनी जी आहे ती अजून मोठ्या प्रमाणावरती वाढवू शकतो, आपला बिझनेस जो आहे तो आपण वाढवू शकतो. ओके, बिकॉज तुमच्याकडे नंबर ऑफ मेंबर्सला लिमिटेशन नाही आहे कंपनीमध्ये. ओके, पब्लिक लिमिटेड कंपनी जर असेल तुम्हाला नंबर ऑफ मेंबर्सला लिमिटेशन नाही आहे, तुमच्याकडे जेवढे मेंबर्स येतील तेवढे तुम्हाला कमीच असतील. सो जास्तीत जास्त लोक इन्व्हेस्टमेंट करतात, जास्तीत जास्त लोक तुम्हाला फंड्स प्रोव्हाइड करणार आहेत, फायनान्स प्रोव्हाइड करणार आहेत, त्याच्या थ्रू तुम्ही तुमचा बिझनेस जो आहे तो तुम्ही कायम एक्सपांड करत ठेवणार आहात. याच्यामध्ये एवढे सगळे मेंबर्स असतात, आपण एवढी मोठी अमाऊंट आपलं कॅपिटल म्हणून दाखवलेली असते. सो अशा केसमध्ये जर तुम्हाला बँक लोनची गरज पडली तरसुद्धा तुमचं एखादी बँक हे तुमचं लोन सहज अगदी इझिली सँक्शन करू शकेल. सो यासाठी आपल्याकडे काही कंपनीज आहेत, काही फिनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आहेत की जे तुम्हाला तुमच्या कॉर्पोरेट सेक्टरला फायनान्स प्रोव्हाइड करायचं काम करतात. आता तुम्हाला आपल्या खेडमध्ये एक बँक आहे IDBI, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया, त्या बँकचं नाव असते IDBI, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया. ओके, सो हे तुम्हाला मी एक्झाम्पल सांगितलं. तसं तुम्हाला मी सांगितलं होतं मागे ICICI. ओके, तसं IFCI पण आहे. ओके, सो ह्या सगळ्या ज्या फर्म्स आहेत किंवा ह्या सगळ्या ज्या इन्स्टिट्यूशन्स आहेत की ज्या बेसिकली तुम्हाला तुमच्या कॉर्पोरेट सेक्टरला फायनान्स करायचं काम करतात. ओके, सो या ठिकाणी आपली जॉईंट स्टॉक कंपनी असल्यामुळे आपल्याकडे नंबर ऑफ मेंबर जे असतात ते खूप असतात, त्यांचं कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन जर त्याचे आपण कॅल्क्युलेशन केलं तर ते सुद्धा खूप असतं. आणि त्याच्यामुळेच काय होतं तर आपण आपली कंपनी अगदी इझिली एक्सपांड करू शकतो, आपला बिझनेस जो आहे तो आपण त्याचा स्कोप आपण वाढवू शकतो. सो देअर इज स्कोप फॉर एक्सपान्शन. नेक्स्ट इट इज प्रोफेशनल मॅनेजमेंट. आता प्रोफेशनल मॅनेजमेंट हा जो पॉईंट आहे याच्यामध्ये प्रोफेशनल हा वर्ड यूज केला आहे. मागे पण आपण बघितलं होतं की मॅनेजमेंटचा पार्ट आपण बघितला होता. ओके, आपण मागे बघितलं की लॅक ऑफ मॅनेजरल स्किल्स, याच्यामध्ये काय आहे मेरिट काय आहे, तर प्रोफेशनल मॅनेजमेंट असं का म्हणलं आहे? त्याचं कारण असं आहे की आपल्या कंपनीचे नंबर ऑफ मेंबर्स किंवा नंबर ऑफ शेअर होल्डर्स जे आहेत ते हजारो असतील, पण त्यातले काही शेअर होल्डर्स जे आहेत किंवा काही त्यातले मेंबर्स जे आहेत
ते नक्कीच एज्युकेटेड असणार आहेत. आता आपल्याकडे आपण बघितलं तर आपल्याकडे काही प्रोफेशनल मॅनेजमेंट कोर्सेस आहेत. तुमचं फॉर एक्झाम्पल MBA आहे, MMS आहे, मास्टर इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन. जो माणूस तुमचा बिझनेसचं ॲडमिनिस्ट्रेशन अगदी व्यवस्थित करू शकतो, ही इज मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, MBA. ओके, देन तुमचं MMS आहे, मास्टर इन मॅनेजमेंट स्टडीज. म्हणजे कुठल्याही प्रकारची कुठलेही इव्हेंट असेल, कुठलाही बिझनेस असेल, तो अगदी व्यवस्थितपणाने मॅनेज करू शकतो. तो कोण असतो? तो मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज. ओके, आता हे जे कोर्सेस आहेत, हे कोर्सेस मार्केटमध्ये अवेलेबल का झाले? बिकॉज जॉईंट स्टॉक कंपनीसारखे लार्ज स्केलवरती काम करणारे बिझनेस जे आहेत, ज्यांचे ऑपरेशन्स मोठी आहेत, त्या ठिकाणी तुम्हाला मॅनेजमेंट एका चांगल्या पर्टिक्युलर प्रॉपर मॅनेजमेंटची गरज असते. आणि त्या ठिकाणी मग अशी जी लोकं असतात, ती लोकं त्यांची अपॉइंटमेंट लगेच केली जाते. ओके, आणि मग त्यांना चांगले पॅकेजेस वगैरे देऊन आपण त्यांना हायर करतो. ओके, सो सपोज मी जर एखाद्या कंपनीचा मेंबर आहे, एखाद्या कंपनीचा शेअर होल्डर आहे, आणि आपल्यापैकी जर एखादा आपला कलीग, आपल्यासोबतचा शेअर होल्डर किंवा जो मेंबर, तो जर MBA झालेला असेल, तर आपण सगळ्या मिळून काय डिसाईड करू? की आपली जी मॅनेजमेंट बॉडी असेल, बोर्ड ऑफ डिरेक्टर्स, ओके, की त्या बोर्ड ऑफ डिरेक्टर्सच्या टीममध्ये ही अशी एज्युकेटेड माणसं असायला पाहिजेत, की जेणेकरून आपलं डिसिजन मेकिंग जे आहे, ओके, किंवा इतर फॅक्टर्स जे आहेत, ह्या सगळ्या फॅक्टर्स किंवा ह्या सगळ्या डिसिजन मेकिंगमध्ये एक प्रॉपर इंटिग्रिटी असेल, किंवा एक पर्टिक्युलरनेस असेल, किंवा प्रॉपर डिसिजन मेकिंग केलं जाईल. ओके, सो जॉईंट स्टॉक कंपनीमध्ये ह्या ज्या गोष्टी आहेत, आता CEO वगैरे हे जे पोस्ट आहेत, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर्स असतील, किंवा तुमचे मॅनेजर्स आहेत, आता फायनान्स मॅनेजर असतो, मार्केटिंग मॅनेजर असतो, ओके, तुमचा HR मॅनेजर असेल, ऑपरेशन्स मॅनेजर असेल, हे सगळे मॅनेजर्स जे आहेत, हे मॅनेजर्स अपॉइंट केले जातात बाहेरून. आणि ते अपॉइंट करत असताना त्या ठिकाणी त्यांचं एज्युकेशन, त्यांचं क्वालिफिकेशन, ह्या गोष्टी चेक केल्या जातात. बिकॉज ज्या वेळेला वॉन्टेड म्हणून वॅकन्सी निघते, त्यावेळेला त्या ठिकाणी आपण खाली त्याचं एज्युकेशन, रिक्वायर्ड क्वालिफिकेशन आपण मेन्शन करतो. आपल्याला जर फायनान्स डिपार्टमेंटची एखादी पोस्ट भरायची असेल, त्या ठिकाणी आपण काय सांगतो? की MBA फायनान्स किंवा CA, ओके, ह्या डिग्रीज ज्याच्याकडे असतील ती माणसं आम्हाला पाहिजेत. आणि मग त्या ठिकाणी फक्त MBA फायनान्स किंवा CA माणसंच फक्त त्या ठिकाणी अप्लाय करतात आणि त्यांचं सिलेक्शन केलं जातं. ओके, सो मॅनेजमेंट लेवलला ज्या ठिकाणी मॅनेजर्स काम करतात, ते सगळे मॅनेजर्स आपण बाहेरून हायर केलेले असतात. ओके, आणि हे हायर करायचं काम जे असतं, हे मॅनेजमेंट बॉडी करत आहे. सो त्या ठिकाणी आपण त्यांचं क्वालिफिकेशन आणि एज्युकेशन ह्या गोष्टी बघूनच त्यांना आपण हायर करतो. सो देअर इज प्रोफेशनल मॅनेजमेंट. ओके, नाव अपार्ट फ्रॉम दिस मॅरिट्स, देअर आर सम लिमिटेशन्स ऑफ जॉईंट स्टॉक कंपनी. ॲक्च्युली देर आर 7 लिमिटेशन्स अँड ओनली 5 मेरिट्स. ओके, सो विल सी नाव लिमिटेशन्स वन बाय वन. फर्स्ट, इट इज कॉम्प्लेक्सिटी इन फॉर्मेशन. येस, ॲक्च्युली बिकॉज जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की कंपनी फॉर्म करणं हे इम्पॉसिबल नाही आहे, बट इट इज नॉट इझी ऑल्सो. बिकॉज तुम्हाला तुमची कंपनी जर फॉर्म करायची असेल, तर फर्स्ट थिंग तुम्हाला डिसाईड करावं लागेल की माझी कंपनी प्रायव्हेट कंपनी असेल की पब्लिक कंपनी असेल. ओके, सेकंड थिंग तुम्हाला बघावं लागेल की जर प्रायव्हेट कंपनी मला फॉर्म करायची आहे, तर प्रायव्हेट कंपनीचे रूल्स, रेग्युलेशन्स, त्याचे लिमिटेशन्स मला त्याचं ॲनालिसिस करावं लागेल. देन माझी पब्लिक कंपनी जर असेल, तर पब्लिक कंपनीचे रूल्स, रेग्युलेशन्स काय आहेत, त्याचे लिमिटेशन्स काय आहेत. बिकॉज प्रायव्हेट कंपनीसाठी तुम्हाला एक सर्टन लिमिट आहे, त्याच्या बाहेर तुम्ही कंपनी एक्सपांड करू शकत नाहीत. तुमच्या कंपनीचं कॅपिटल जे आहे, हे तुम्ही त्याच्या पलीकडे जाऊन इन्व्हेस्टमेंट त्याचे करू शकत नाहीत. तसं पब्लिक कंपनीला नाही आहे. ओके, पब्लिक कंपनीला काही गोष्टींमध्ये फ्रीडम आहे, पण पब्लिक कंपनी जर तुम्ही एस्टॅब्लिश करायला गेला, तर तुमची सिक्रसी जी आहे, कॉन्फिडेन्शियलिटी जी आहे, ती थोडीशी कमी होणार आहे. ओके, सो ह्या गोष्टी आपल्याला बघाव्या लागतात, डिसाईड कराव्या लागतात. आणि दोन्ही ज्या कंपनी आहेत, प्रायव्हेट किंवा पब्लिक कंपनी, तुमची टाईप तुमचा कोणताही असेल कंपनीचा, बट बिफोर स्टार्टिंग युअर बिझनेस ॲज अ जॉईंट स्टॉक कंपनी, यू हॅव टू रजिस्टर, यू मस्ट रजिस्टर युअर फर्म अंडर इंडियन कंपनीज ॲक्ट ॲज अ जॉईंट स्टॉक कंपनी. सो तुम्हाला तुमची कंपनी रजिस्टर इनकॉर्पोरेट करणं गरजेचंच आहे.
सो ज्या वेळेला आपण आपली कंपनी रजिस्टर्ड करतो त्यावेळेला तुम्हाला फर्स्ट एक सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन दिलं जातं, सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन. आणि आफ्टर दॅट, आफ्टर रायटिंग 15 or 20 days, तुम्हाला सर्टिफिकेट ऑफ कमेन्समेंट ऑफ बिझनेस हे मिळतं. ओके, सो जोपर्यंत तुम्हाला सर्टिफिकेट ऑफ कमेन्समेंट ऑफ बिझनेस दिलं जात नाही तोपर्यंत तुम्ही स्वतःचा बिझनेस जो आहे तो स्टार्ट करू शकत नाहीत, जरी तुम्हाला सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन मिळालं असेल तरीसुद्धा. ओके, सो या केसमध्ये सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन अँड सर्टिफिकेट ऑफ कमेन्समेंट ऑफ बिझनेस या दोन्ही गोष्टी, हे दोन्ही सर्टिफिकेट्स तुम्हाला मिळणं गरजेचं आहे. ओके, बट ही सगळी प्रोसेस जी आहे ही फार लेंदी असते, ही फार एक्सपेन्सिव्ह पण असते टाईम कन्झ्युमिंग सोबत. सो या ठिकाणी तुम्ही थोडेसे इरिटेट होऊ शकता, ओके, बिकॉज ऑफ लेंदी प्रोसेस. सो दिस इज कॉम्प्लेक्सिटी इन फॉर्मेशन. नेक्स्ट, इट इज लॅक ऑफ सिक्रेसी. येस, लॅक ऑफ सिक्रेसी. ॲज वी हॅव रजिस्टर्ड आर कंपनी अंडर इंडियन कंपनीज ॲक्ट, इट मीन्स यू आर लिगली बाउंड टू दॅट ॲक्ट. ओके, सो तुम्ही जर त्या ॲक्टच्या अंडर आपली कंपनी जर रजिस्टर केलेली असेल तर त्या ठिकाणी तुम्ही काही गोष्टींसाठी बांधील होता, तुम्हाला काही गोष्टी कराव्याच लागतात. त्यामध्ये सगळ्यात मेन गोष्टी काय कराव्या लागतात, तर तुम्हाला तुमचं ऑडिट करावं लागतं. ओके, आता ऑडिट का करावं लागतं, बिकॉज ज्या ठिकाणी आपण आपली जॉईंट स्टॉक कंपनी एस्टॅब्लिश केले, ओके, त्या ठिकाणी आपण लोकांकडून पैसे घेतलेत. ओके, आपल्याकडे जे पैसे आलेत, आपण जे शेअर कॅपिटल इश्यू केलं आहे त्याच्या अगेन्स्ट आपल्याला जे पैसे मिळालेत, एक सर्टन आपल्याला अमाऊंट जे मिळाले, ती अमाऊंट लोकांची आहे, ती लोकांचे पैसे आपण यूज करतो आहे. ओके, सो लोकांचे पैसे आपण ज्या ठिकाणी यूज करतो त्या ठिकाणी आपल्याला त्या आपल्या फिनान्शियल सिच्युएशनचं ऑडिट करणं हे फार गरजेचं असतं. त्याचं रिझन असं आहे की तुम्हाला ऑडिट केल्यानंतर तुमचे ॲक्च्युअल कॅश इनफ्लोज किती आहेत आणि कॅश आउटफ्लोज किती आहेत हे तुम्हाला फाइंड आउट करावं लागतं. ओके, पैसे तुमच्याकडे आले किती आणि पैसे तुमच्याकडून गेले किती, याचं कॅल्क्युलेशन जे आहे हे तुम्हाला प्रॉपर ठेवावं लागतं, कारण ते लोकांसमोर मांडायचं असतं. ओके, बिकॉज आफ्टर रजिस्टरिंग युअर बिझनेस ॲज अ जॉईंट स्टॉक कंपनी, यू हॅव टू पब्लिश युअर फिनान्शियल रिपोर्ट्स, फिनान्शियल स्टेटमेंट्स, तुमचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट स्टेटमेंट, इन्कम अँड एक्सपेंडिचर स्टेटमेंट आणि तुमची बॅलन्स शीट, तुमचं कॅश फ्लो स्टेटमेंट, हे लोकांसमोर तुम्हाला ठेवावं लागतं. ठेवावं लागतं इट मीन्स ते तुम्हाला पब्लिश करावं लागतं. तुमचं न्यूजपेपर असेल, तुम्हाला मी एक न्यूजपेपर सांगतो, इकॉनॉमिक टाइम्स. आता इकॉनॉमिक टाइम्स तुम्ही जर कधी पर्चेस केला त्याची किंमत थोडी जास्त असते इतर पेपर्सपेक्षा, पण तुम्ही जर कधी तो पर्चेस केला तर तुम्हाला नेहमी त्या पेपरमध्ये एखादी बॅलन्स शीट किंवा एखादा प्रॉफिट अँड लॉस, तो एखादा कॅश फ्लो स्टेटमेंट तुम्हाला बघायला मिळेल. कधी तुम्ही सवडीनं जर गेलात कुठल्या बुक स्टॉलला वगैरे, त्या ठिकाणी जर न्यूजपेपर्स असतील त्या ठिकाणी इकॉनॉमिक टाइम्स आहे का बघा, आणि तो इकॉनॉमिक टाइम्स थोडासा घ्या, परचेस करा एकदा आणि तो रेफर करा जस्ट. ओके, तुम्हाला समजेल त्यामध्ये फिनान्शियल स्टेटमेंट कसे पब्लिश केलेले असतात. ओके, आणि हे सगळे स्टेटमेंट जे आहेत हे तुम्हाला पब्लिश का करावे लागतात, कारण आपण लोकांकडून पैसे घेतलेले असतात. सो ज्या ठिकाणी आपण लोकांकडून पैसे घेतले त्या ठिकाणी लोकांना समजायला लागतं की माझे जे पैसे मी इन्व्हेस्ट केले त्या कंपनीमध्ये, त्या कंपनीचे ओनर्स जे आहेत, त्या कंपनीचे बोर्ड ऑफ डिरेक्टर्स जे आहेत, हे सगळे माझे पैसे प्रॉपर व्यवस्थित यूज करतायत का, की काही यांच्यामध्ये फ्रॉड आहे, यांचा प्रॉफिट जो आहे तो यांना प्रॉफिट होतो आहे का दरवर्षी, मला डिव्हिडंड मिळेल का, रिटर्न्स मला चांगले मिळतील का, सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या गोष्टींबाबतीत आपल्या शेअर होल्डरला एक कॉन्फिडन्स यायला पाहिजे. ओके, सो तुम्हाला ह्या सगळ्या रिपोर्ट ज्या आहेत ते तुम्हाला लोकांसमोर पब्लिश करावे लागतात, अनाऊन्स करावे लागतात तुम्हाला काही गोष्टी. सो देअर इज लॅक ऑफ सिक्रेसी. सोल ट्रेडिंग कन्सर्न आपण बघितलं होतं, देअर इज फुल ऑफ सिक्रेसी. पार्टनरशिप फर्म, देअर इज फुल ऑफ सिक्रेसी, कारण तुम्हाला लोकांसमोर जावंच लागत नाही. या ठिकाणी तसं नाही आहे, या ठिकाणी आपण लोकांकडून पैसे घेतलेत, सो लोकांसमोर आपल्याला जावंच लागणार आहे. ओके, नेक्स्ट, इट इज इम्पर्सनल वर्किंग ऑर वर्क एन्व्हायरमेंट. ओके, आता इम्पर्सनल वर्किंग एन्व्हायरमेंट म्हणजे काय, तर या ठिकाणी
आपण ॲज अ शेअर होल्डर किंवा आपण ॲज अ मेंबर ऑफ द कंपनी आपण काय केलं आहे, तर आपण या ठिकाणी एक बोर्ड ऑफ डिरेक्टर्स ही एक मॅनेजमेंट बॉडी आपण या ठिकाणी इलेक्ट केले. ओके, सो या ठिकाणी आपण जर बघितलं तर आपली कंपनी जी आहे ती ॲक्च्युली आपण मोठ्या स्केलवरती आपण आपले ऑपरेशन्स करतो आहे. आपलं वर्किंग ऑपरेशन्स जे आहेत, आपलं वर्किंग एन्व्हायरमेंट जे आहे, दॅट इट मीन्स वी आर वर्किंग ऑन अ लार्ज स्केल. सो आपल्याकडे एक थाउजंड ऑफ नंबर ऑफ शेअर होल्डर्स आहेत. ओके, त्यातले आपण 10 जणं जे आहेत ते आपण काय केलं आहे, तर बोर्ड ऑफ डिरेक्टर्स म्हणून अपॉइंट केलेत. सो अशा केसमध्ये त्या ठिकाणी पर्सनल टच जो आहे, पर्सनल टच तो राहत नाही. ओके, सो आता मी तुम्हाला सांगितलं आपण काय केलं, तर 10 जणांची एक टीम केली वेगळी, बोर्ड ऑफ डिरेक्टर्स. पण ॲक्च्युली आपले नंबर ऑफ मेंबर्स किती आहेत, नंबर ऑफ शेअर होल्डर्स किती आहेत, तर 1000 आहेत. ओके, आता हा झाला पार्ट दोघांचा, मॅनेजमेंट बॉडी आणि शेअर होल्डर्स. पण आपल्याकडे काही कन्झ्युमर्स पण आहेत, आपले कस्टमर्स पण आहेत, बरोबर ना, की जे एक्सटर्नल एन्व्हायरमेंटमध्ये येतात. देन आपले काही सप्लायर्स पण आहेत. ओके, सो ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपल्यामध्ये, सगळे फॅक्टर्स आपल्यामध्ये इन्वॉल्वड आहेत आणि हे एक सायकल आहे. बिकॉज तुम्हाला, तुमची ही कंपनी आहे सपोज, ओके, तुम्हाला कोणीतरी पैसे दिले आहेत. आता कोणी पैसे दिले आहेत, तर तुम्हाला शेअर होल्डर्सने पैसे दिले आहेत. ओके, ते तुम्ही काय केलेत, ते तुम्ही या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केली, तुम्ही त्याचं प्रोडक्शन केलं आणि तुम्ही ते सेल करणार आहात. ओके, तुम्ही सेल कोणाला केलेत, तुम्ही कस्टमरला सेल केलेत. ओके, देन तुमचे सप्लायर जे आहेत, त्या सप्लायरने तुम्हाला काय केलं आहे, तर तुम्हाला काही रॉ मटेरियल सप्लाय केलं आहे. सो सगळे जे आहेत हे फॅक्टर्स, हे सगळे फॅक्टर आपल्या कंपनीशी कनेक्टेड आहेत. बट ओनली बिकॉज ऑफ लार्ज स्केल ऑपरेशन्स हियर वी डोंट हॅव एनी काइंड ऑफ पर्सनल टच. आपण प्रत्येक मेंबरला, प्रत्येक कस्टमरला किंवा प्रत्येक सप्लायरपर्यंत आपण पोचू शकत नाही आणि ते पोचणं पॉसिबल नसतं, बिकॉज आपल्याला इतर खूप कामं असतात. सो इतर खूप कामं असल्यामुळे आपण ह्या सगळ्यांसोबत एक पर्सनल टच जो असायला पाहिजे तो आपण ठेवू शकत नाही. सो इन जॉईंट स्टॉक कंपनी देर इज अ लिमिटेशन, इट इज इम्पर्सनल वर्किंग एन्व्हायरमेंट. ओके, नेक्स्ट, इट इज न्यूमरस रेग्युलेशन्स. येस, ॲज वी हॅव रजिस्टर्ड आर कंपनी, आर जॉईंट स्टॉक कंपनी अंडर इंडियन कंपनीज ॲक्ट 1956 ऑर 2013, ज्या वेळेला आपण आपली कंपनी रजिस्टर्ड करतो त्याच वेळेला आपण काही गोष्टींसाठी बांधील होतो. ओके, इट मीन्स देर आर सम कोड ऑफ कंडक्ट्स, देर आर सम रेग्युलेशन्स, बियॉन्ड दॅट यू कॅनॉट वर्क, ऑर देर आर सर्टन रेग्युलेशन्स यू हॅव टू, इन एनी सिच्युएशन, इन एनी केस यू हॅव टू ऑबे दॅट. तुम्हाला त्या गोष्टी फॉलो कराव्याच लागतात. ज्या ठिकाणी, जसं मी तुम्हाला सांगितलं आता जस्ट लॅक ऑफ सिक्युरसीमध्ये, की आपण लोकांकडून पैसे घेतलेले असतात, त्यातसुद्धा आपली कंपनी रजिस्टर्ड आहे. सो आपलं ऑडिट हे व्हायलाच पाहिजे. ओके, आपल्याला अकाउंटिंग हे करावंच लागतं, आपल्याला फिनान्शियल रिपोर्ट हे पब्लिश करावेच लागतात, बरोबर. आपल्याला आपलं कॅपिटल स्ट्रक्चर जे आहे त्यामध्ये ओन कॅपिटल किती आहे, बॉरोड किती आहे, हे लोकांसमोर आपल्याला मांडावं लागतं. ओके, सो तुमचे कंपनीचे शेअर्स किंवा डिबेंचर्स तुम्ही जेव्हा लोकांना इश्यू करता, ते एका फॉर्मल प्रोसिजरमधूनच इश्यू केले पाहिजेत. वाटेल तसे ते इश्यू करून चालत नाहीत. ओके, त्यामध्ये रिडम्शन पण असतं, तुम्हाला काही वेळेस लोकांचे पैसे परतसुद्धा द्यावे लागतात. ओके, सो ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी कशामध्ये येतात, तर न्युमरस रेग्युलेशन्स. आणि बिकॉज ऑफ न्युमरस रेग्युलेशन्स आपल्यातले काही शेअर होल्डर्स जे आहेत, काही मेंबर्स जे आहेत, ते आपली कंपनी सोडून जाण्याचा विचार करू शकतात आणि करतात. पण त्याने ॲक्च्युली आपल्या कंपनीला काही फरक पडत नाही, बिकॉज 10 मेंबर गेले तर 20 मेंबर आपल्याकडे येणारे असतात. ओके, सो ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या गोष्टी न्युमरस रेग्युलेशन्समध्ये येतात. नेक्स्ट, इट इज डिले इन डिसिजन मेकिंग. येस, द डिले इन डिसिजन मेकिंग, वाय? बिकॉज इन कंपनी देर आर डिफरंट लेवल्स. ओके, सो इफ वी सी
in management, and surely we will see in 12th there is chapter Nature and Principles of Management. In that we will see, but before that I am telling you in advance that there are some levels of management. Okay, first आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी तुम्हाला एक टॉप लेवल बघायला मिळेल. ओके, टॉप लेवलला कोण असतं? तर आपण जे मॅनेजिंग बॉडी आपण जी इलेक्ट करून दिले, बोर्ड ऑफ डिरेक्टर्स, हे सगळे कुठे असतात? तर टॉप लेवलला असतात. ओके, देन सेकंड आहे तुमची, इट इज मिडल लेवल मॅनेजमेंट. ओके, याच्यामध्ये कोण असतं? तर तुम्हाला सांगितलं ना मगाशी, आपण ज्या लोकांना हायर केलं आहे, मॅनेजर्स, फायनान्स मॅनेजर्स, मार्केटिंग मॅनेजर्स, एच आर मॅनेजर्स, ही सगळी लोकं जी असतात ही सगळी लोकं याच्यामध्ये असतात. मॅनेजर्स, ऑल मॅनेजर्स. ओके, देन या ठिकाणी तुमची आहे, इट इज लोअर लेवल. लोअर लेवलला कोण असतं? तर सगळे सुपरवायझर्स, ओके, स्किल्ड एम्प्लॉईज, ओके, किंवा तुमचे असिस्टंट वगैरे जे कोण असतील, हे सगळे लोअर लेवलला असतात. सो या ठिकाणी सपोज इथला जर एखादा प्रॉब्लेम असेल लोअर लेवलचा, तर तो लोअर लेवलचा प्रॉब्लेम या ठिकाणी जर सॉल्व होणार असेल टॉप लेवलला, तर लोअर लेवलने डिरेक्टली टॉप लेवलपर्यंत जाणं हे चुकीचं असतं, बिकॉज इट इज अगेन्स्ट दी प्रोफेशनल हायरार्की. सो या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, तर तुमचा जो काही प्रॉब्लेम असेल लोअर लेवल मॅनेजमेंटचा, तो तुम्हाला मिडल लेवलला रिपोर्ट करायचा आहे. ओके, सो मिडल लेवल या गोष्टीचा विचार करेल, त्यावरती स्टडी करेल, आणि मग तो रिपोर्ट जो आहे तो मिडल लेवल टॉप लेवलला कळवेल, इन्फॉर्म करेल. सो ज्या वेळेला टॉप लेवलला इन्फॉर्म करेल, त्यावेळेला परत टॉप लेवल त्याच्यावरती स्टडी करेल, त्यांची मीटिंग होईल, त्या ठिकाणी फायनली डिसाईड होईल की याचं सोल्युशन काय असेल. ओके, आणि मग परत टॉप लेवल काय करेल, तर मिडल लेवलला इन्फॉर्म करेल त्यांचं जे काय सोल्युशन होतं. मिडल लेवलला इन्फॉर्म केलं गेलं की मग मिडल लेवल लोअर लेवलला इन्फॉर्म करेल. सो इट विल डेफिनेटली टेक टाईम. सिम्पल डिसिजन्स जे काही असतात रिगार्डिंग प्रोडक्शन, रिगार्डिंग मार्केटिंग, रिगार्डिंग फायनान्स, हे प्रत्येक डिसिजन जे असतात हे कुठल्याही लेवलला केले जात नाही, तर ते फक्त टॉप लेवलला केले जातात मेजर डिसिजन्स. ओके, सो देअर कॅन बी डिले इन डिसिजन मेकिंग. एखादा डिसिजन घेण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी वेळ लागू शकतो, बिकॉज देअर आर लेवल्स ऑफ मॅनेजमेंट अँड यू हॅव टू फॉलो दॅट हायरार्की, प्रोफेशनल हायरार्की बेसिकली. ओके, सो दिस इज डिले इन डिसिजन मेकिंग. नेक्स्ट इट इज सिक्स्थ वन, इट इज ऑलिगार्चिक मॅनेजमेंट. आता ऑलिगार्चिक मॅनेजमेंट म्हणजे काय असतं? तर आपली कंपनी ही एक बिझनेसचा हा एक मोठा फॉर्म आहे की ज्यामध्ये खूप लोक इन्वॉल्व असतात. खूप लोक इन्वॉल्व कोण असतात? तर मेंबर्स आणि शेअर होल्डर्स. ओके, आता याच्यामध्ये मेंबर्स अँड शेअर होल्डर्स जे इन्वॉल्व आहेत, त्यांनी काय केलं आहे? तर त्यांनी एक बोर्ड ऑफ डिरेक्टर्स टीम किंवा मॅनेजमेंट बॉडी त्यांनी एक निवडून दिले, इलेक्ट करून दिले थ्रू इलेक्शन. ओके, बिकॉज सगळ्या शेअर होल्डर्सना, मेंबर्सना व्होटिंग राईट्स होते, त्यांनी इलेक्शन घेतलं आणि त्यांनी एक बोर्ड ऑफ डिरेक्टर्सची टीम निवडून दिली. ओके, आता याच्यामध्ये काय होतं? तर आपले शेअर होल्डर्स जे आहेत, आपले मेंबर्स जे आहेत, ते एकाच ठिकाणी राहणारे नसतात. माझी कंपनी आता खेडमध्ये आहे, पण जरी माझी कंपनी खेडमध्ये असेल तरीसुद्धा माझ्या कंपनीमध्ये ज्या ज्या लोकांनी इन्व्हेस्टमेंट केले, ज्या ज्या लोकांनी कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन केलं आहे, ज्या ज्या लोकांनी पैसे इन्व्हेस्टमेंट केले, ते सगळे मेंबर खेडमधले असतील का, असायला पाहिजेत का, असं बिलकुल कंपल्शन नाही आहे. ओके, सो या ठिकाणी काय, तर माझ्या कंपनीमध्ये ज्या ज्या लोकांनी इन्व्हेस्टमेंट केले, जे जे शेअर होल्डर्स आहेत, ते थ्रू आउट इंडिया पूर्ण देशामधले आहेत. ओके, आणि या केसमध्ये ज्या वेळेला तुमचे मेंबर्स किंवा शेअर होल्डर्स हे खूप लांबचे वगैरे असतात, सो अशा केसेसमध्ये त्यांना प्रत्येक मॅनेजमेंट मीटिंगमध्ये किंवा मॅनेजमेंट डिसिजन मेकिंगमध्ये पार्टिसिपेट करणं पॉसिबल होत नसतं.
आणि इन दॅट केसेस द बोर्ड ऑफ डिरेक्टर्स दे एन्जॉय द फ्रीडम ऑफ टेकिंग डिसिजन्स ऑर मेकिंग मेनी डिसिजन्स. सो बऱ्याचशा केसेसमध्ये ज्या वेळेला आपले मेंबर्स किंवा शेअर होल्डर्स हे त्या मीटिंग्समध्ये अब्सेंट असतात, सो त्या केसमध्ये आपले जे बोर्ड ऑफ डिरेक्टर्स आहेत ते त्या गोष्टीचा फायदा घेतात आणि ते त्यांच्या मनाप्रमाणे डिसिजन्स घेऊ शकतात. आता ज्या वेळेला आपण बोर्ड ऑफ डिरेक्टर्स किंवा ती मॅनेजमेंट बॉडी जी आहे ती आपण इलेक्ट करून दिले, सो ती आपणच दिलेली असते इलेक्ट करून, त्यांना वोटिंग कोणी केलं आहे, आपणच केलेलं असतं. सो असं होऊ शकतं की जरी आपण वोटिंग त्यांना केलेलं असेल, आपण त्यांना निवडून दिलेलं असेल, तरीसुद्धा त्यांचे काही डिसिजन्स कोणाचे बोर्ड ऑफ डिरेक्टर्सचे ते डिसिजन्स आपल्या अगेन्स्ट आपल्याला वाटू शकतात किंवा असू शकतात. पण अशा केसमध्ये एखादा डिसिजन त्यांनी घेतला आहे आणि तो इम्प्लिमेंट झाला आहे तर त्याच्यावरती आपण काय करू शकतो? आपण त्यामध्ये काहीच करू शकत नाही आणि त्यामध्ये आपल्याकडे एकच ऑप्शन राहतो, तो म्हणजे आपली कंपनी सोडायचा. ओके, सो इट इज ऑलिगार्चिक मॅनेजमेंट की ज्या ठिकाणी तुम्हीच त्या माणसांना इलेक्ट करून दिलं आहे आणि मग ती माणसं जी आहे ते तुमच्या अब्सेन्समध्ये त्या गोष्टीचा गैरफायदा घेऊन ते त्यांचे राईट्स यूज करून दे विल गेट फ्रीडम टू टेक डिसिजन्स. ओके, सो दिस इज ऑलिगार्चिक मॅनेजमेंट. अँड लास्ट इट इज कॉन्फ्लिक्ट इन इंटरेस्ट. येस, जसं मी तुम्हाला सांगितलं मगाशी की आपल्या कंपनीकडे किंवा आपल्या कंपनीसोबत किंवा आपल्या कंपनीला काही लोक कनेक्टेड आहेत. ओके, तर कंपनीला कनेक्टेड लोक कोणकोण आहेत? तर फर्स्ट इट इज आपण बघितलं तर शेअर होल्डर्स हे फर्स्ट आपल्या कंपनीशी कनेक्टेड आहेत की ज्या लोकांनी आपल्या कंपनीला कॅपिटल कॉन्ट्रीब्यूट केलं आहे, पैसे दिले आहेत, फायनान्स रेज केलं आहे आपल्या कंपनीसाठी. ओके, सेकंड कोण आहे? तर सप्लायर्स कोण? तर आपल्या कंपनीचं जे प्रोडक्शन प्रोसेस आपण जे स्टार्ट केलं आहे त्या प्रोडक्शन प्रोसेससाठी लागणारं जे मटेरियल आहे, रॉ मटेरियल आहे, ते ज्या लोकांनी सप्लाय केलं आहे, इट मीन्स सप्लायर्स. अँड द थर्ड मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इट इज कस्टमर्स. ओके, सो हियर वी कॅन सी शेअर होल्डर्स द फर्स्ट फॅक्टर, सप्लायर्स इज द सेकंड फॅक्टर अँड थर्ड इज कस्टमर्स. ओके, सो कॉन्फ्लिक्ट इन इंटरेस्ट म्हणजे ॲक्च्युअलमध्ये काय असतं? तर या प्रत्येकाने आपल्या कंपनीशी आपल्या कंपनीसोबत एक जे कनेक्शन क्रिएट केलं आहे त्यामध्ये त्याचा काहीतरी एक सेल्फ इंटरेस्ट आहे. सेल्फ इंटरेस्ट काय आहे? तर हा शेअर होल्डर जो आहे या शेअर होल्डरला एक्सपेक्टेड काय आहे? तर आपल्या कंपनीला जास्तीत जास्त प्रॉफिट व्हावा. ओके, आणि मला जास्तीत जास्त डिविडंड इन रिटर्न मिळायला पाहिजे. म्हणजे मी ज्या ठिकाणी माझे पैसे इन्व्हेस्ट केले त्यातून मला जास्तीत जास्त रिटर्न्स मिळाले पाहिजेत हे मला एक्सपेक्टेड आहे मी ॲज अ शेअर होल्डर. ओके, सेकंड कोण आहे? तर सप्लायर. सप्लायरला काय एक्सपेक्टेड आहे? तर आपली जी कंपनी आहे किंवा मी ज्या कंपनीला जे काही मटेरियल सप्लाय करतो आहे त्यांनी ते मोठ्या प्रमाणामध्ये परचेस करायला पाहिजे. ओके, आणि त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं प्रोडक्शन करून ते सेल व्हायला पाहिजे आणि मला जास्त बिझनेस माझा झाला पाहिजे. हा याचा इंटरेस्ट झाला सप्लायरचा. थर्ड कोण आहे? कस्टमर. कस्टमरला काय एक्सपेक्टेड आहे? की मी ज्या कंपनीचं प्रोडक्ट परचेस करतो आहे ते प्रोडक्टची क्वालिटी ही खूप चांगली असायला पाहिजे आणि त्यांनी ते क्वालिटी प्रोडक्ट कमी किमतीमध्ये मार्केटला सेल केलं पाहिजे. सो या ठिकाणी प्रत्येकाचा इंटरेस्ट आपण जर बघितला तर तो डिफरंट आहे. प्रत्येकजण याच्यामध्ये सेल्फिश आहे. प्रत्येकजण सेल्फिश आहे. ह्याचा स्वार्थ वेगळा आहे, ह्याचा स्वार्थ वेगळा आहे, याचा पण स्वार्थ वेगळा आहे. सो जर ती कंपनी, ओके, आता याच्यामध्ये हे तिघे वेगळे आहेत आणि कंपनी या साईडला वेगळीच आहे. कंपनी वेगळीच आहे. ओके, आणि कंपनीसोबत ही लोक कनेक्टेड आहेत. जर कंपनी ह्या तिघांचे इंटरेस्ट जर अचीव करायला गेली तर काय होईल? धड एकाचा पण इंटरेस्ट कंपनी अचीव करू शकणार नाही.
बिकॉज जर कस्टमरला चांगली क्वालिटी द्यायची असेल कमी किमतीमध्ये तर आपल्याला क्वालिटी प्रॉडक्ट्स प्रोड्यूस करावं लागेल. ओके, त्यासाठी कदाचित जास्त खर्च येऊ शकतो आणि आपल्या कमी किमतीमध्ये ऑफर करायचं आहे सो आपल्याला कमी किंमत किंवा कमी प्राईस त्या ठिकाणी चार्ज करावी लागेल. सो ज्या ठिकाणी आपण कमी प्राईस चार्ज करतो आहे त्या ठिकाणी आपला प्रॉफिट मार्जिन जे आहे ते कमी झालं. प्रॉफिट मार्जिन जर कमी झालं तर आपले शेअर होल्डर्स जे आहेत विल दे एन्जॉय हाय रिटर्न्स? ऑफकोर्स नॉट. ओके, जर आपण ह्या ठिकाणी शेअर होल्डर्सचा इंटरेस्ट आपण जर सेव्ह करायला गेलो, अचीव करायला गेलो, तर त्या ठिकाणी कस्टमरचा इंटरेस्ट जो आहे तो बाजूला राहील. ओके, तसंच सप्लायर अँड शेअर होल्डर्स आपण जास्त फंड पण ब्लॉक करून ठेवू शकत नाही. ओके, कारण आपण जास्त फंड जर ब्लॉक केले आणि सपोज कस्टमरची लॉयल्टी चेंज झाली किंवा कस्टमरने आपले डिमांड प्रेफरन्सेस चेंज केले तर आपल्या प्रॉडक्टचा डिमांड जो आहे तो कमी होऊ शकतो. ओके, सो ह्या तिघांचे इंटरेस्ट जे आहेत ते डिफरंट आहेत आणि तिघांचे इंटरेस्ट आपण एकाच वेळेला अचीव करू शकत नाही. सो देअर इज कॉन्फ्लिक्ट इन इंटरेस्ट. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द मेरिट्स अँड लिमिटेशन्स ऑफ जॉईंट स्टॉक कंपनी. ओके, देर आर 5 मेरिट्स अँड देर आर 7 लिमिटेशन्स इन जॉईंट स्टॉक कंपनी. ओके, हे सगळे मी व्यवस्थित इन डिटेल एक्सप्लेन केलेले आहेत. ओके, तुमच्यातल्या काही जणांना काही क्वेरी असेल, काही डाऊट असेल, ओके, तर ते लगेचच क्लिअर करा आणि आपण असेच मूव्ह ऑन होत राहूया. ओके, आता याच्यापुढे तुम्हाला टाईप्स ऑफ कंपनीज आहेत त्या आपण बघणार आहोत, टाईप्स ऑफ कंपनीज काय असतात, आणि मग आपण आपला हा चॅप्टर संपेल. नेक्स्ट आय थिंक 2 सेशन्समध्ये आपला चॅप्टर हा संपून जाईल. ओके, सो टुडे हियर आय अनाउन्स दिस इज इनफ मेरिट्स अँड लिमिटेशन्स ऑफ जॉईंट स्टॉक कंपनी अँड हियर आय विल फिनिश टुडेज सेशन. ओके, सो हॅव अ ग्रेट डे अहेड. थँक्यू सो मच.